हा बघा, निसर्ग हळुवार अशी हवा येते आहे. कावळ्याचं ओरडणं, पक्ष्यांचे चिवचिवाट, असा हा नेचर. त्या असा हा निसर्ग. या निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्यानंतर आपलं मन एकदमच प्रफुल्लित होतं. आपण सगळे काही मनातली जे असतं ते विसरून जातो. म्हणून आपण ह्या निसर्गाला जपून ठेवायला पाहिजे. निसर्गामुळेच आपलं सगळं हे निर्माण झालेले आहे. नाही निसर्ग तर आपण जगू शकत नाही. आणि या निसर्गासाठी आपण खूप प्रयत्न करायला पाहिजे. प्रयत्न म्हणजे प्रत्येक ठिकाणी जी झाडे आहेत ती झाडे काढू नयेत, त्यांची काळजी घ्यावी वेळोवेळी. आणि जेव्हा झाडे तुम्ही काळजी घेता, म्हणजे असं नाही की आता तर इकडे तर काय आहे, शहरिक वातावरणामुळे सगळ्या काही इमारती होऊन इकडचा निसर्ग बदलला आहे. पण कसंही असो, आपण हा निसर्ग जपून ठेवायला पाहिजे. निसर्ग ही एक आपल्याला देवाची देण आहे. म्हणून एवढंच मला सांगायचं आहे की जी सृष्टी आहे त्या सृष्टीला जर आपण व्यवस्थित जपून ठेवलं तर ती सृष्टी चांगली राहणार. आणि आरोग्याच्या दृष्टीने त्या सृष्टीचा वापर आपल्याला होतो आहे. आपण या हवेत ही हवा आपल्या सृष्टीमुळे चांगली हवा मिळते आहे. असाच माझा हेतू होता. म्हणून हा मी तुम हे बोलले. तुम्हाला जर हा व्हिडिओ ऐका, मोठ्याने चिवचिवाट पक्षी ओरडतात, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स लिहा. धन्यवाद.